आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी हा बेल आयकन दाबा. रेसिपीज आवडल्या तर लाईक आणि शेअर करा. नमस्कार, शुभदास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण चटपटीत चिकन पॉपर्स करतोय, तर चला त्याच्या कृतीला सुरुवात करूया. आज आपण चिकन पॉपर्स करतोय. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता त्याच्या मॅरिनेशनसाठी काय लागेल ते पाहूया. इथे 2 टेबलस्पून दही मी घेतलेलं आहे. दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टेबलस्पून ओरेगॅनो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टेबलस्पून लाल तिखट, प्लेन लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं मिक्स करून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. आता हे अर्धा तास आपण ठेवून देऊया. आता चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झालेला आहे. आता आपण हे दळायला घेऊया. यासाठी मी इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 2 टेबलस्पून मैदा असा मिक्स करून घेतलेला आहे. 1 अंडं इथे फेटून घेतलेलं आहे आणि हे ब्रेडक्रम्स आहे. तर याच्यात घोळवून आपल्याला ते तळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण या मिश्रणात हे घालायचं आहे, त्यानंतर अंड्यात, त्यानंतर ब्रेडक्रम्समध्ये घालून मग ते तळून घ्यायचं. आता हे आपण मंद गॅसवर थोडा वेळ तळून घेणार आहोत. आता हे आपले गोल्डन ब्राऊन रंगावर आलेले आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत आपल्याला हे तळून घ्यायला. आणि मंद गॅसवर तळायचे आहेत हे आपल्याला, कारण चिकन कच्च असल्याने 3 ते 4 मिनिटं तरी त्याला लागतील. अशाच प्रकारे सगळे चिकन पॉपर्स आपण तळून घेऊया आणि मग ते सर्व्ह करायला रेडी असतील.